उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील 3-4 वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी जनतेची गैरसोय होत आहे आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील अनेक प्रकरणे गहाल आहेत। या प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले। न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत हे विषय पोहोचवले होते की या पूर्ण देशामध्ये जवळपास 5 कोटी प्रकरणे जी दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि जवळपास 6 ते 6.5 कोटी प्रकरणे हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे प्रलंबित आहेत। त्यामध्ये तहसीलदार असतील, संबंधित SDO असतील, ॲडिशनल कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, ती गोरगरिबांची प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहेत, कोणाचे प्लॉटचे विषय आहेत, कोणाचे शेतीच्या रस्त्याचे वाद आहेत, कोणाच्या जमिनीच्या ताब्याचे वाद आहेत। परंतु एक गंभीर बाब आमच्या लक्षामध्ये अशी आली की ही प्रकरणं वर्षानुवर्ष फक्त पेंडिंगच आहेत आणि ज्यांच्याकडे गुणवत्ता असताना, मेरिट असताना, पुरावे असताना, एव्हिडन्स असताना, अशा सगळ्या बाबी त्यांच्या बाजूने असताना देखील त्यांना न्याय देण्याचं काम संबंधित डिपार्टमेंटकडनं होत नाही। आता बुलढाण्यामध्ये आम्ही सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी ठिय्या आंदोलन पूर्ण केलं आणि उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र जाधव साहेब आज इथे नाहीत अशी माहिती मिळाली त्यांच्या कार्यालयातनं की ते अमरावतीला लोकशाही दिन तक्रार निवारणामध्ये त्यांची ड्युटी लागलेली आहे, त्यांच्या जागेवर तहसीलदार म्हणून खंडारे साहेब आले, त्यांना आम्ही त्यासंबंधित निवेदन दिलेलं आहे। अपेक्षा आहे की हा व्यक्ती कर्तव्यदक्ष आहे अशी माहिती आमच्याकडे आहे आणि जी पेंडन्सी आहे, जी प्रकरणं प्रलंबित आहे, त्यांना गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा। परंतु गेल्या 2014 पासून ते आत्तापर्यंत जी प्रकरणं गुणवत्ता असताना देखील निकाली काढली नाही, ते हंडे साहेबाच्या कार्यकाळातले असतील, नाईकच्या कार्यकाळातले असतील आणि त्यांचा जो स्टाफ होता, कर्मचारी स्टाफ होता, ज्यांनी हेतुपुरस्सर काही कारण नसताना ती प्रकरणं फक्त अडून ठेवली, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही येत्या काही दिवसातच रिट पिटिशन नागपूर खंडपीठ या ठिकाणी दाखल करणार आहोत। त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांना त्याची उत्तरं द्यावं लागतील। न्याय देण्याचं पवित्र आणि पुण्य काम यांच्या हातामध्ये असताना सुद्धा यांचे हात न्याय देण्यास न्यायदानासाठी पुढं आले नाहीत। बरेचसे लोक असे आहेत की त्यांचा पहिल्या पिढीचा जो निकाल होता तो पुढच्या पिढीला सुद्धा मिळाला नाही, त्यांना तिसऱ्या पिढीकडे आशेनं पाहावं लागत आहे। आज आम्ही इथं आले असताना दिनकर पारवे नावक एक 82 वर्षाचे वयोवृद्ध असलेली व्यक्ती त्यांना सुद्धा साहेबांच्या समोर आणलं की या व्यक्तीला जर आता न्याय मिळाला नाही आणि या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर या व्यक्तीच्या मृत्यूला सुद्धा आपली यंत्रणाच जबाबदार असेल, ही बाब सुद्धा आम्ही संबंधित न्यायालयाच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या सुद्धा विचारामध्ये आणून दिली। दुसरं प्रकरण आमचं गायकवाड म्हणून जे 86 पासून पेंटिंग आहे, 86 ला सेलिट झालेली आहे, ओरिजिनल दस्तावेज आहे, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं, एव्हिडन्स झालं, स्पॉट व्हेरिफिकेशन झालं, सगळ्या प्रकारचे अहवाल मागून झाले, परंतु 2 वेळेस त्या प्रकरणामध्ये ती कागदपत्र गहाळ करण्यात आली। आम्हाला हा संशय आहे की ती कागदपत्र गहाळ झालीत, मिसप्लेस झालीत, का कोणाच्या सांगण्यावरनं, काही राजकीय हस्तक्षेपामधनं ती कागदपत्र बाजूला करण्यात आली, किंबहुना जी विरुद्ध पार्टी आहे ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत, त्यांच्याशी आर्थिक हित संबंध सांभाळून ती कागदपत्र बाजूला करण्यात आली आणि अशा पद्धतीचं जर करप्ट होऊन जर सिस्टीम काम करत असेल तर ते न्यायालय नाही, ते अन्यायालय होईल, तिथं अन्याय करण्याचं काम होईल। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर हयात असताना जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तो न्याय न्याय राहत नाही, तो अन्यायच होतो आणि अन्यायाला विलंब लावणे हा देखील अन्यायच होतो। आणि त्या संदर्भात आम्ही जर वेळेच्या आत येत्या 90 दिवसामध्ये आमची पूर्ण प्रकरणं या तालुक्यातील जेवढे काही गोरगरीब कास्तकार शेतकरी आहेत त्यांची प्रकरणं जर निकाली लागली नाही तर मात्र आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला सोडणार नाही। आम्ही आमचं आंदोलनसुद्धा इथून पुढे तीव्र आणि व्यापक करू आणि सन्माननीय हायकोर्ट नागपूर बेंच या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करून यांना यांची जागा दाखवून देऊ।